सुसार बाबर गोकात राहणाऱ्या सर्व जनतेवर अन्याय होऊ लागला. Hey,
सैनिके खल्तुवाई पठाई किला या ठिकाणी खुल्ला पन्ने कोर कोठा खावा नहे असो मी या ठोन गदर नहे उल नगर लाजात नहे राजा पाया की शेक्या तेरे सके असो शिपायो सर चलो इन ठो खंडारों को निकल चलो चलो बाबा
आता असं कर यशा, तू म्हातारी जवळ थांब, कारण तिला काही झालं तर चिकीला काही सुधारणार नाही. पथरीवर ध्यान ठेव आणि तिला पाण्याचा घोट पाच. शिंगे, अग मी एकटाच गेलो असतो ग, पण रस्त्याला चालता येत नाही. चल चल, मला घेऊन चल चल चल. म्हातारे खाऊन घे काही, अरे देवा पांडुरंगा. नांगरपट्टी वाढवली अगं, काय आहे आपल्या घरी सांग बर, आपण तसं बघायचं काय सांगती. माग त्यानं ते चौऱ्याचं इरिकली जो जागा तर पहिलीच नावावर घेतली. बघू आता जाऊ. हे येऊ का ग? पैसा दिला 2000 दिला, तिथं 3000 करायचे. आणि त्याचा काय करायचं कांतीला? एक महिन्याचे 3 महिने करायचे. कसा करायचा साला तुला माहित नाही? अलगून फलगून शिंगू कसं करायचं? 3 महिन्याचं यश काढून यायचं. बरोबर करून घ्यायचं. हे लोक सोडायचं नाही, सोडायचंच नाही. चांगला पैसा कमवून मोठा व्हायचा. ते आपल्या घड्याला बोलून घे. हे साला माझा एक अडचण आहे. काय रे? माझ्या भाईडी तिकडे डिलिव्हरी झाला आहे. 5 वर्ष झाला येऊन पोरगाचे होत नव्हता. आता निरोप आला, माझ्या देशला पोरगा झाला. एक असं झाला कांतीलाल, तुझ्या घर माझ्या घराचे शेजारी शेजारी ते मुत्रे बांधून घे. तुझी बायडी उडते भीतीवर मुतते झाला. काय बोलते? अरे साला ते काय भीतीवर मुतते का? कुठे साला ते पाणी टाकते तुला वाटते मुतते? असं काय त्याला साला मला काय माहितीये मुतते का पाणी टाकते? साले भांडे भांडी करायचं नाही. नाही नाही नाही, आपले भांडे भांडी झाले तर लोक ऐकणार नाही. ते इंग्रज शिपाई आहेत ना आपल्या राखण करायला, त्यांना बोलून घे. शिपाई साला काय करते रे? घोड्यावाला कुठं असेल त्याने माहिती देवडायचं घोड्यावाला. काय म्हणता काय झालं? कसे ते आपली चोपडी कुठे? अरे चोपडी घेऊन आलो असं ना. हो सगळं व्यवस्थित आहे ना. सगळं आलं ना लिहून घ्यायचा, त्याचा आमचा घ्यायचा, शेत विथ नाव करून घ्यायचं म्हणजे झालं. आपला चला ये कोणीतरी हा कसा मागायला. काय म्हणता दादा? तुझी वहिनी नाही आली का? वहिनी वहिनी आपल्या रजेचा लगीत झालंय तेव्हा काही पैसे पिशेची काहीतरी कोशिश करायला पाहिजे. काही पोलीसच्या जागेसाठी आपण अरे मागच्या
वर्षी 200 रुपये आणले तेव्हा त्याच व्याजही भरलं नाही आणि मुदत दिलेच नाही. आता देतच का नाही चिकना चिकना आहे ना बाई माणूस चांगले शेठजी. राम 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 शाला मुरली परत आला रे कशासाठी रे? अहो शेठजी माझी एक कुटी एक पोरगी राहिले तिचं लग्नाच ठरलं असं जावा ते मागच्या वर्षी 200 रुपये दिले ते काय परत केले नाही. लाज बीज वाटत आहे का तुला? अहो काय अरे ते 200 अजून दिलं नाही तर कर्ज द्यायचा कसा? अरे शाला तुझा 200 रुपयाचा व्याज तरी आला का? हा शेठजी पाण्या पावसानी सगळे पिक गेले आमचे देव थोडे थोडे करून पिक गेले म्हणजे आमचे पैसे गेले का? दादा आम्हाला काय घेणार तुमचा पिकवून काय पिको खरे घेणार झोपडीवर घे देऊ मागे पुढे असं ना घे रे पाय पाय त्याचे किती पैसा आहे काय नाही रे तुझ्या मुरली भा मला माहित आहे ना ते मुरली भांगरे 200 रुपये दोनशे आता किती पाहिजे? आता 500 रुपये पाहिजे. 500 साल्याला हे दे पैसे दे आणि त्याचा अंगठा लावून घे चोपडीला. घोड्यावाला कुठे आहे त्याने स्टेज जवळ या घोड्यावाला. मागच्या वर्षीचे किती झाले पडते? मागच्या वर्षा 350 रुपये झाले. कसे काय वर्षी? हा अरे काय सांगेल कधी नेला तू पैसा? फाल्गुन फाल्गुन शिमगो 3 महिने नाही झाले पण काय झाले झाले पैसे द्या पैसे देणार नाही घे अंगठा लावून देऊ नको मग तू राहते का इथं देऊ नको सांग तुमचे डोकं फिरलं आहे सांगतो देऊ नका शेती कशी बोज काढून घेऊ म्हणजे पैसे तुमचं मग तुमच्या कानात सांगा ती जमीन देऊ नका जमीन जर तिथं आपली पोरं बरं काय खाती उपाची मरतील ना देऊ नका देतो पैसे तुमचे थोडे थोडे नाही साधा अंथा घेतल्याशिवाय आम्ही पैसा देत नाही. कार बारी मग काय सांगा तू काय अंका देऊ नका अहो आता ते पैसे देते नाही ना तुम्हाला काय मला सांगा आता तुम्हाला तू बोला ऐका हा आणि एक मुली घेऊया हा आणि मुलगीचे लगेच कळलं आहे गडबड झाली कळत नाही देऊ नका तुम्ही जमीन नावाची करशील जमीन नावाची कर मग काय फुकट पैसा देऊ का? सांगा तू तुमच्या पाया पडत पण आमच्या नाती काला नाही पाया पडतो तुमच्या
शपथ आहे
पैसा घेत देत नाही. अरे हरम खोरनो, तुम्हाला काही आया बहिणी आहेत की नाही? अरे या आया बहिणीवर हात घालता तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अरे मग तू पैसा दे ना, मग आम्ही कशाला त्याच्याकडे मागू? काय अडचण आहे? पैसा आणि आता पाया बाबा ती काठी तुम्ही घ्या. काठी पैसा वाणी सावकाराने आपल्या आया बहिणीवर हात घालतात आणि यांना पैसा पैसा. अरे कसा काय बोलते, पैसा पाहिजे का? पैसा पैशाला मार असे का आपलं नमस्ते काय उपयोग होणार नाही सगळं दादा. अरे तुम्हाला जिवंत ठेवणे तरी काय आहे दादा? अरे हात त्यांचा दिवान जी राहिला एका महिन्याचा तीन महिना करतो तीन महिने आलगुण फाल्गुण आणि शिवगा म्हणतो. हे आलगुण फाल्गुण आमच्या ताब्यात तसं घेणार नाही आम्ही. जॉब झालेला आहे जॉब. Oh, God.
अरे वृत वाय बापाच हाल मरण झालं मारतो साला कुणाला मारतो तुझ्या पाया पडते जाऊ दे पैसे घेणार दादा गरीब त्यांचे हप्ते घेणार बाबा तुझ्या खात्याने याचे ताक ताक खाला बाबा बाबा ती ताई कुठं आहे ताईला बोलावली दादा येणं कर्जाच्या लोकांच्या अड्डे घेऊन आका द्वितीया पासून तर माडोशी पर्यंत लोक डोबावली त्या वयाच्या जाळून टाक दादा आणि नाक कापून टाक ताई या माझ्या आदिवासी आया बहिणींना सहकार्य कर आणि आज त्यांच्या समक्ष या वाणी सावकारांच्या गावात पायातली चप्पल यांना दुसरं काही नाही दादा चंद्रांनी अगदी आबानी अंगठा दिला नाही त्याबद्दल अगदी त्यांनी माझी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला बघा ना माफ तुला माफ अरे जर इथून पुढे माझ्या या अठरा पदार्थातील एखाद्या आया बहिणीला जर फोटानं थांबलं तर त्याच फोट तोडल्या जाईल जर माझ्या आया बहिणींना पण बाळा काही मन अरे आमचं राखणदार गेल्यापासून अन्हा गोरा साहेब आल्यापासून सत्ताचा लय हाल चाललंय अरे आमचं राखणदार होत तेव्हा कुणाचा इथं चालत नव्हतं बाबा अरे कोण तुमचा राखणदार अरे बाळा रामजी बांगरा आणि गोविंद खाडे यांचा त्या गोऱ्या साहेबांना त्याला नगरच्या जेल मध्ये नेलं आणि तेव्हापासून त्या वाड्यांना लय ऊत आलाय रे पण बाळा लय उपकार केलं पण तो नाव नाही सांगितलं रे बाबा तो गोविंदराव खाडे आणि रामजी भांगरा त्या रामजी भांगऱ्याचा परम्या आहे राघोजी अरे पाया पडले सांगायसारखं नाही म्हणून तू आमचा देव आहे तू आमचा तारणहार आहे म्हणून बाबा आज हे परव अरे गावाचा आज पोरांना सांग आपला देव आला
आणि मग आपण सगळे कुठं जाऊ नका, आज गावात बसू आणि जरा राजगाणं करू। बाबा तुम्ही आम्हाला देव म्हणून तुमच्याच कुशीत आम्ही जन्म घेतलेला आहे आणि तुमचं हे ऋण फेडण्याकरता आम्ही सदैव या जगात तुमची सेवा करू। सेवा नको बाबा, तुझ्या पाया पडतो रे, मला वचन दे बाबा। बाबा कोणतं वचन बाबा? या माझ्या आया बहिणीला, माझ्या समाजाला, माझ्या सगळ्या समाजाला सुखी कर। गोर गरिबांच्या सावकाराने जमिनी लुटली आहे, ते सोडो बाबा, तेव्हा मग तेव्हा मला वचन दे। आणि या गोऱ्या साहेबाला या आपल्या देशातून हाकलून घाल बाळा, मी तुझा पाय सोडणार नाही। हरकत नाही बाबा, हे बाब या आदिवासी भागामध्ये दाखवतील। काही हरकत नाही बाबा, वेळ लावू नका।